गुन्हे शाखा युनिट 1 ने कामगिरी करत अवैध अग्निशस्त्र विक्री करण्यासाठी आलेल्या अटल सराईत आरोपीला जेरबंद करत मुंबई नाका पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केलाय. दिनांक 15 जून 2023 रोजी गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 नाशिक शहर पथक पेट्रोलिंग करत असताना पोलीस नायक विशाल काठे यांना गुप्त माहिती मिळाली. एक इसम छान हॉटेलजवळ मुंबई आग्रा रोड भारतनगर रोडवर नाशिक येथे गावठी बनावटीचं पिस्तोल व जिवंत काडतूसं विक्री करण्यासाठी येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. सदरची बातमी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ठमाळ यांना देण्यात आली. या बातमीप्रमाणे खात्री करून कारवाई करण्याबाबत आदेशित केल्यानंतर या ठिकाणी जाऊन अंमलदार सापळा लावून थांबले असता बातमीप्रमाणे रात्री 8 वाजेच्या सुमारास छान हॉटेलजवळ मुंबई आग्रा रोड करून भारतनगरकडे जाणाऱ्या कच्च्या रोडवर नाशिक येथे एक इसम आला. या इसमाला पकडून त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने आपलं नाव सनी रमेश दळवी वयवर्ष 34 राहणार अभिनव रो हाऊस नंबर C2 बांदवणीनगर पवननगर पाण्याच्या टाकीमागे कामटवाडे शिवार नाशिक अशी माहिती दिली. त्याच्या कब्ज्यामध्ये विना परवाना बेकायदेशीररित्या देशी बनावटीचं पिस्तोल कट्टा मॅग्झिन व त्यातील 3 जिवंत काडतूसं त्याचबरोबर त्याच्या ताब्यातील हिरो होंडा स्प्लेंडर मोटरसायकल क्रमांक MH15CQ4578 असा एकूण 51,500 रुपयांचा मुद्देमाल गुन्हे शाखा युनिट 1 ने पंचांसमक्ष ताब्यात घेतलाय. या कारवाईमध्ये विशाल देवरे यांनी सरकारी फिर्यादी होऊन मुंबई नाका पोलीस स्टेशन नाशिक शहर येथे सनी रमेश दळवी याच्याविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर 242/2023 भारतीय हत्यार कायदा कलम 3/25 5/25 सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 135 प्रमाणे गुन्हा दाखल केलाय. सदरची कामगिरी पोलीस आयुक्त अंकुश शिंदे पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा प्रशांत बच्छाव सहायक पोलीस आयुक्त वसंत मोरे नाशिक शहर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट 1 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ठमाळ सहायक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर प्रवीण वाघमारे विशाल काठे विशाल देवरे मुक्तार शेख अप्पा पानवळ नासिम पठाण यांनी संयुक्तिकरित्या पार पाडली. स्टार 24 फास्ट न्यूजसाठी सिद्धार्थ लोखंडे नाशिक.